पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिमेचं आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर मोहीम राबवण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज दिनांक 20/2/2024 रोजी अकोला जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरातील गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंग साहेब यांच्या हस्ते राणीमहल पोलीस लॉन अकोला येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान एकूण 6 सोन्या चांदीचे दागिने अंदाजे किंमत 10.76 लाख, 19 वाहने अंदाजे किंमत 16.64 लाख, मोबाईल फोन 149 किंमत 23.31 लाख, ऑनलाईन फसवणूक 4 तक्रारीमधील अंदाजे किंमत 4.55 लाख व इतर 7 मुद्देमाल अंदाजे किंमत 1.12 लाख असा एकूण अंदाजे किमान 56.5 लाखांचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादी सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करून भविष्यात आपल्याकडून काही चुका होणार नाहीत याकरता खबरदारी म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, पोलिसांच्या प्रती विश्वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यातसुद्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला संपर्क करावा असं आवाहन केलं आहे. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल तसेच मोबाईल हरवल्यास सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी, नागरिकांनी दक्ष राहावं याबाबत मार्गदर्शन केलं. पोलीस अधीक्षक यांनी फिर्यादीसोबत चर्चा केली. त्या दरम्यान फिर्यादी नामी निलेश राठे यांनी मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पोलिसांच्या प्रति विश्वासाची भावना तयार झाली असं मत पोलीस दलानं मांडून पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर सुरेश तोता यांनी त्यांचा मोबाईल 14 दिवसाच्या आत परत मिळाल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर धनराज काळे यांनी पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वप्रथम पोलिसांशी संपर्क साधावा असं मत व्यक्त केलं. सर्व फिर्यादी यांच्या चेहऱ्यावर मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद होता. पोलिसांच्या चेहऱ्यावर केलेल्या कर्तव्याप्रती समाधान दिसत होतं. सदर कार्यक्रमाला श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला प्रमुख उपस्थिती होती. सर्व पोलीस स्टेशनचे मुद्देमाल मोहरार व तक्रारदार होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली. आभार प्रदर्शन श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी केले. तर सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केलं. सदर कार्यक्रमाचं यशस्वी करता सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशनचे मुद्देमाल मोहरर तसेच पोलीस निरीक्षक योगेश संके बिंतारी संदेश विभाग राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके फोटोग्राफर सतीश फोकमारे पोलीस हवालदार दत्तात्रय ढोरे पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुंपटवाड कुंदन खराब यांनी पार पाडले. सदर कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट.